मंदिर दानपेटीतील 8 कोटींच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल करण्याचे औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिलेत. श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट तुळजापूर येथील दानपेटीच्या सुमारे 8 कोटी 46 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी 2 अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्याचे पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना तपास करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी आदेश दिलेले आहेत. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव आपल्यासोबत आहेत. माधव, आपण बघतो की खंडपीठाने आदेश दिलेले आहेत, मोठी संख्या आहे अपहाराची, आता तपास कसा होतोय ते बघणं खूप महत्वाचं आहे. आठ कोटींचा अपहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे. तुळजा भवानी मंदिराच्या दानपेटीवरच हा डल्ला आहे. खंडपीठानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. वरिष्ठ अधिकारी आता या सगळ्या गुन्ह्याचा तपास करणार आहेत. न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि शैलेश ब्रह्मे हे यांनी आदेश दिलेले आहेत. 2 अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्याचे हे आदेश आहेत आणि पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना तपास करण्याचे आदेश खंडपीठाने दिलेत. आपण जाऊया थेट औरंगाबादला. आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव आपल्यासोबत आहेत. माधव, आता खंडपीठाने 8 कोटींचा अपहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. गिरीश, आई तुळजाभवानी मंदिरामध्ये 1991 ते 2009 या काळामध्ये भक्तांनी भरभरून दान दिलं होतं. मात्र त्याची मोजदाद करत असताना अनेक दागिने आणि त्यामध्ये जे दान दिलं होतं ते गायब झाल्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षांपासून होत्या आणि त्यामुळं तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी असे आदेश दिले होते की याची संपूर्ण चौकशी करावी आणि चौकशीनंतर एक अहवाल द्यावा. तसं नोव्हेंबर 2017 अहवाल आला होता. त्या अहवालामध्ये 8 कोटी 46 लाख रुपयाचा अपहार झाला आहे, म्हणजे तितकं जे दान दिलं होतं त्याचा अपहार झाला असा अहवाल होता. मात्र त्यानंतर काळामध्ये त्या अहवालावर कुठलीही कारवाई झाली नाही. उलट जे लोक यामध्ये सहभागी होते, जे अडकले होते, त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने होत होता अशी एक तक्रार. निश्चितच आता या प्रकरणी सखोल तपास कसा होतो हे बघणं खूप महत्वाचं आहे. माधव, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.